नगर सेविका ज्योतिताई गाडे यांच्या प्रयत्नातून समर्थ कॉलनी या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. नगर शहर विकासाची सामूहिक जबाबदारी आमदार संग्राम जगताप पार पाडतात असं प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलं. नगर शहराची ओळख आता खेडे नसून एक विकसित शहर म्हणून ओळखले जात आहे. आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासाची सामूहिक जबाबदारी स्वीकारल्यानं ती यशस्वीपणे ते पार पाडतायत. त्यामुळे नगर शहराच्या विस्तारीकरणाला चालना मिळाली आहे. ज्या भागाचा विकास झपाट्यानं होतो त्या भागामध्ये नागरी वसाहत मोठ्या प्रमाणात आहेत. टप्प्याटप्प्यानं विकासाचे एक एक प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागत आहेत. सर्वांना बरोबर घेऊन असलेल्या विकासाची घोडदौड कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन माननीय माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केली आहे. नगरसेविका ज्योतिताई गाडे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 4 मध्ये समर्थ कॉलनी या ठिकाणी रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार संग्राम जगताप, उद्योजक अमोल गाडे, मनसुख बाबळे, पंकज दाबडे, तुकाराम मचे, संजय किंगर, यशवंत शिंदे, लक्ष्मण उगले, अरुण ढवळे, गजानन पवार, अजय पवार, चंद्रकांत जोशी, अविनाश मुंडके, पांडुरंग मगर, अशोक गिरी, दत्तात्रय चिंतामणी, प्रकाश राहळे, सुरेश म्हस्के, कांता आष्टेकर, अभिजित सांगळे, अजिंक्य शिंदे, अजय कुमार दिघे, सनी साताळकर, अमित बडे, मंदार भेंडे, शालिनी बाबळे, विद्या धाबडे, लता गोधडे, मंगल वारुळे, दीपाली नांदरकर, लीना जोशी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर या सर्व भागाला आज जोडणारा एक महत्वाचा रस्ता आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता खराब होता. इकडच्या सर्वच नागरिकांची वेळोवेळी मागणी होती की हा रस्ता आम्हाला लवकरात लवकर करून भेटावा. फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळेस कोनूरमंगल्या शेजारी आपलं काम झालं त्यावेळेसही बऱ्याच नागरिकांनी मागणी केली होती. फेब्रुवारी महिन्यापासून आत्तापर्यंत त्याची सगळी प्रोसेस पूर्ण करून आज या कामाचं उद्घाटन होत आहे. या उद्घाटनाला माजी मंत्री कर्डिले साहेब, आमदार संग्रामबाई जगताप उपस्थित राहिले, त्यांचा खूप आभारी आहे. पण संग्रामबाई ज्यावेळेस आपल्या सोबत आहेत तर त्यांनी वेळोवेळी आम्हाला याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिलेत. शहरात जे विकास कामं चालू आहेत असं त्यांच्यामुळे सगळे जोरात कामं चालू आहेत आणि भविष्यातही अजून मोठाली कामं होतील. आणि आपल्या अजून काही मागण्या असतील तर आपण त्यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा करू. धन्यवाद. याचं रस्त्याच्या कामाचं कॉन्क्रीट करण्याचा शुभारंभ आज या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये झाला. त्या कार्यक्रमात विशेष करून कार्यक्रमाला आपल्यामध्ये उपस्थित झालेले माजी मंत्री सन्मान्य कर्डिले साहेब व सर्व उपस्थित मान्यवर, खरं तर आत्ताच अमोल शेट्टीने सांगितलं की त्यांनी गेल्या अनेक दिवसापासून त्याचा पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला. आणि निधी उपलब्ध झाल्यानंतर नंतरची जी प्रक्रिया असते मग ते टेंडर होणं, त्याची मंजुरी घेणं आणि वर्क ऑर्डर करण्यापर्यंत गेल्या 3-4 महिन्यापासून त्यांनी पाठपुरावा करून ते संपूर्ण काम पूर्ण केलं आणि त्यानंतर आज एक चांगला रस्त्याच्या कामाला आपली सुरुवात होणार आहे. खरं तर मध्यंतरी मस्के साहेब आपल्याकडं हे खडी क्रेशरचे देखील अनेक अडचणी निर्माण झाल्या, नाहीतर हा आपला रस्ता गेल्या काही दिवसापूर्वीच खरं तर काम सुरू होऊन पूर्ण झाला असता. पण वारंवार नगरच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सामाजिक कार्यकर्त्यांची फार वाढ झाली आणि त्यामुळं ही तक्रारी हे वाढून खडी क्रेशरचा जे काही व्यवसाय आहे तो देखील अडचणीमध्ये आला आणि म्हणून त्या महसूल विभागाकडून त्या खडी क्रेशर परिसरामध्ये त्या अडचणी आल्या आणि ते क्रेशर बंद झाले आणि म्हणून आपल्याकडे जे काही कामं रखडले त्याचं देखील एक महत्त्वाचं कारण हे देखील आहे. त्यामध्ये फार बोलायला गेलं त्यामध्ये राजकारण पुढे येतं, त्यामुळे आपली फार त्या विषयामध्ये जायचं नाही. पण त्याच्यामधून मार्ग काढून आज अमोल शेठ तुमच्या प्रयत्नातून हा एक रस्ता पूर्ण होत आहे. खरं तर आपण जर पाहिलं तर हा परिसर खरं तर एक नगर शहरातलं जे नव्याने उपनगर ज्या काळामध्ये तयार झालं 90च्या दशकामध्ये, तर त्यामध्ये गुलमोर रोडचं उपनगर हे सगळ्यात पहिलं मला वाटतं 90च्या दशकामध्ये असावं. आणि त्या नंतरच्या काळामध्ये 95च्या काळामध्ये पाईपलाईन रोडचं एक उपनगर तयार झालं, पाईपलाईन रोडची निर्मिती झाली. तर सगळ्यात पहिलं उपनगर नगरचं तर ते होतं गुलमोर रोडचं उपनगर. आणि म्हणून तो देखील रस्ता खरं तर गेल्या काही वर्षापासून प्रलंबित होता, त्याचं देखील फार दुरावस्था त्या रस्त्याची झालेली होती. पण सर्व भाग हा
एक रेसिडेन्शियल परिसर असल्यामुळं तिथं फक्त रहिवाशातली लोकं जात होती, पण मागच्या 5-6 वर्षाच्या कालखंडामध्ये खरं तर मस्के साहेब आता तो रस्ता म्हणजे गुलमोर रोड म्हणजे सुरभी हॉस्पिटलचा जो चौक आहे औरंगाबाद हायवेपासून तर आपला कलाश्री चौक जो कुष्ठधाम रोडपर्यंत जातो तो कलाश्री चौक तिथपर्यंत हा रस्ता आता अलीकडच्या 5-6 वर्षाच्या काळामध्ये सगळा कमर्शियल रोड सुरू झालेला आहे. तिथं जी घरं होती तिथेही बिल्डिंग झाल्यात, बऱ्याचशा स्कीम झाल्यात आणि शॉपिंगची दुकानं देखील झाली आणि त्यामुळे गेल्या काही वर्षापासून या परिसरामध्ये रहदारी वाढली आणि म्हणून तो रस्ता देखील करणं गरजेचं होतं आणि तो रस्ता देखील आता गेल्या काही दिवसापूर्वी त्याचंही काम सुरुवात झाली आहे. तर आपल्याला सर्वांना कल्पना आहे, सर्वांना माहिती आहे का नगर शहर आणि पूर्वीच्या काळामध्ये एक छोटं नगर शहर म्हणून त्या नगर शहराची ओळख होती. परंतु आजची परिस्थिती जर पाहिली तर नगर शहर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सातत्याने झपाट्याने वाढत चाललं. मग पुणा रोड असेल का तुमचा कल्याण रोड असेल, मधमा रोड असेल, औरंगाबाद रस्ता असेल, या सगळ्या बाजूने आपण पाहतो का नगर शहर सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चालण्याचं काम होत आहे. जसं जसं आपण पाहतो का नगर शहराची लोकसंख्या नगर शहराची वाढ होत असेल तशा प्रमाणामध्ये मात्र राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारपासून आपल्याला माहिती आहे कुठल्या प्रकारचा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त होत नाही. ज्या पद्धतीने आपण प्रत्येकाने घर घेतलं राहायला आल्यानंतर त्यांची दुसरी कुठल्या प्रकारची अपेक्षा नसते, आम्हाला रस्ता असावा, पाणी असावं, ड्रेनेज असावं, आपल्या असणाऱ्या ओपन प्लेसमध्ये गार्डन असावा, ही अपेक्षा प्रत्येक माणसाची निश्चितपणे त्या ठिकाणी असण्याचं काम होत असतं. परंतु आपण पाहतो का आता सगळ्या गोष्टीचं सोंग आणणं सोपं असतं परंतु निधी मिळवणं त्याचा पाठपुरावा करणं पैसा आणणं एवढं काही सहजासहजी कुठल्या प्रकारचं काही सोपं होत नाही. परंतु आमदार साहेबाच्या प्रयत्नाने आमदार साहेबाच्या माध्यमातून रस्त्याचे काम असतील, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, हे प्रश्न तर सोडवण्याचा प्रयत्न सातत्याने त्यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचं काम होत असतं. परंतु आता हे जे काय तुमच्या कॉलनीमधले असणारे जे काय गल्ली बोळातले जे काय रस्ते असतात याला मात्र निधी उपलब्ध करायला फार तुम्हाला सांगतो का तांत्रिक 100% अडचणी येण्याचं काम होतं. एखादा जर तुम्ही नॅशनल रस्ता सांगितला तो लगेचच आम्ही नितीन गडकरी साहेबाला पत्र दिलं तर महिन्यामध्ये त्याला मंजुरी मिळते, पैसा प्राप्त होतो. परंतु ह्या गल्लीतल्या रस्त्याला आपण पाहतो का कुठल्याही प्रकारचा त्याला दर्जा नसतो, स्टेटचा रस्ता नव्हतो, तुमचा नॅशनल हायवेचा रस्ता नव्हतो, त्याला जो काही निधी प्राप्त होतो जो काही मिळतो जिल्ह्याच्या पालकमंत्र्यातून डीपीटी सुद्धा जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष असतात थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे का सगळ्या नगर जिल्ह्याला त्यांना निधी देण्याचं काम करावं लागतं. मग आता नगर शहरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त निधी कसा मिळेल, आपल्या ओढून कसा आणता येईल याची कसरत मोठ्या प्रमाणामध्ये खरं वास्तविक पाहता करण्याचं काम निश्चितपणे करावं लागतं. म्हणून त्याचा प्रयत्न करून आज आपण आता हे रस्त्याचं काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आता हे भूमिपूजन जर आपण म्हणतो तर हे भूमिपूजन एक निमित्त असतं. या भूमिपूजनाच्या निमित्ताने आपण गेल्यानंतर प्रत्येक ह्या कॉलनीतल्या ह्या भागातल्या ज्या काही समस्या असतील, जे काही प्रश्न असतील, ते आपल्याला मांडण्याची संधी प्राप्त होती आणि मग कोणत्या निधीमधून आपल्याला हे काम करता येईल त्याचा प्रयत्न नगरसेवकाच्या आमदार साहेबाच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न आपल्याला करण्याचं काम करावं लागतं. आता ही अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती का लोकसंख्या वाढत चालली, घरं वाढवण्याचं काम होत आहे. त्याचं एक कारण आपण पाहतो का ती आता मुळात धरणापासून तर आपल्या नगर शहरापर्यंत अमृत योजना पाणी पुरवठ्याची योजना आणली. आता ही योजना याच्या आधीच्या पूर्वीच्या काळामध्ये जर पाहिलं तर नगर शहरातल्या लोकांना असं वाटायचं का पाणी आपल्याला कधी नेमकं कोणत्या वेळाला मिळेल, कोणत्या टायमाला मिळेल याची खात्री नाही, याचा विश्वास कुठल्या प्रकारचा मला असं वाटत नव्हता. परंतु आता ही योजना आल्यामुळं मला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याचं काम होणार आहे. परंतु आता पाण्याचा प्रश्न सुटला, पाणी मिळायला सुरुवात झाली तर राहणाऱ्याची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये येण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी होण्याचं काम होत आहे. म्हणून आता पाण्याचा प्रश्न सुटला, एकदा पाणी सुरू झाल्यानंतर प्रत्येकजण म्हणा आता पाणी सुटलं करडेले साहेब, आता पाणी जास्त झालं दारातून आता वाहत आहे, आता आम्हाला ड्रेनेज द्या. मग आता ड्रेनेजचा प्रश्न जर सोडायचा प्रयत्न केला तर ते म्हणते आमच्या तिथं एक मोठा ओपन प्लेस आहे, तिथं गार्डन करा, तिथं गार्डन करण्याची पोरांच्या खेळण्याची व्यवस्था करा. अशा मागण्याचं प्रत्येक एक मागणी केली की दुसरी मागणी वाढण्याचं काम 100% होत आहे. आता येलगिरी राईट आत्ताच आमदार साहेबांनी सांगितलं, कारण आता ह्या भागामध्ये ह्या परिसरामध्ये या लाईटची व्यवस्था व्हावा म्हणून मला असं वाटतं का जवळजवळ महानगरपालिकेच्या माध्यमातून पुढाकाराने 35,000 LED आपण नगर शहरामध्ये बसवण्याचं काम आमदार साहेबाच्या पुढाकाराने आमदार साहेबाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होण्याचं काम होत आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज 24, अहमदनगर.
आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी।